आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील लोह्या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव येथे शिक्षकाअभावी पालकांनीच भरवली शाळा. अक्षरशः कारेगावतील तरुणांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक वेळेवर पोहोचले नाही व शिक्षक उपस्थित नसल्यामुळे गावातील युवकांनीच विद्यार्थ्यांची शाळा भरवली. उघड्यावर शाळा युवकांनी घेतली. आज कारेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेतील आम्ही सकाळी 9:45 सुमारास शाळेमध्ये सर्व पालकं काय शाळेमध्ये चालू आहे हे पाहण्यासाठी आले असता या ठिकाणी आम्हाला असे आढळून आले की इथे 7 शिक्षकी शाळा असून फक्त या ठिकाणी 2 शिक्षक उपलब्ध होते. मुख्याध्यापक हे 10:15 इथं उपस्थित होते. एकही शिक्षक या उपस्थित नसल्यामुळे आम्ही सगळ्या पालकांनी स्वतः शाळेत भरवली व आम्ही शिक्षणच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चालू केले. हा आम्ही जा विचारण्यासाठी मुख्याध्यापकाकडे गेले असता मुख्याध्यापकाने उद्धट प्रकारची उत्तरे दिली व ही सूचना आम्ही वेळोवेळी पंचायत विभागाकडे केली असता त्याचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा परिणाम त्या दिवशी दिसून आला नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आज आम्हाला शिक्षक पंचायत विभाग न पाठवता आम्ही स्वतः समर्थ आहोत की आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेत शिकवत आम्ही शाळेचा कुलूप न घालता कायद्याचा हातात न भंग करता आम्ही एक सुज्ञान पालक म्हणून या नात्याने आम्ही स्वतः पालका विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं. या शाळेमध्ये एकूण 7 शिक्षक आहेत परंतु 2 शिक्षक हजर होते ते पण उशिरा आले होते. विद्यार्थी शाळेत जमा झाले होते यामुळे युवकांनी ही शाळा घेतली. याकडे वारंवार संबंधित विभाग अर्थात गट शिक्षण अधिकाऱ्यांना तक्रार देऊन सुद्धा याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ह्यानंतर आम्ही पंचायत विभागाच्या बीओ साहेबांना फोन केला असता पंचायत विभागाच्या बीओ साहेबाचा कुठलाही रिस्पॉन्स आला नाही. त्यांनी त्यांचे विस्ताराधिकारी पाठवून दिलेत. आता अहवाल घेणं चालू आहे. यानुसार आता आम्हाला जर शिक्षक मिळत नसेल शासन सर्व जर शिक्षण मिळत नसेल तर यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करून शाळेला कुलूप टाकल्याशिवाय राहणार नाही. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर आम्ही शाळेला कुलूप ठोकू असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव येथे विविध समस्यांच्या अभावामध्ये ही शाळा आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन गणतंत्र दिन 26 जानेवारी या दिवशी झेंडा झाल्यानंतर एकही शिक्षक शाळेत उपस्थित नसतो असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. झेंडा राखण करण्यासाठी पैसे देऊन माणूस ठेवला जातो असे हे आरोप गावकऱ्यांनी लावले आहे. शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष नाहीये. शिक्षक रजेसाठी आपले 2-2 अर्ज 2 व्यक्तींकडे ठेवून जातात असेही पण गावकऱ्यांचे आरोप आहेत. आज शाळेमध्ये शिक्षक संख्या कमी असल्यामुळे गावातील नागरिकांनी शाळेला आम्हाला प्रवेश करण्यास मनाई केली. शाळेमध्ये येण्यास मनाई केली. हां, काय कारण त्याचं? त्याचं कारण शिक्षक संख्या कमी आहे. हां, एक प्रशिक्षणला आहे, 2 प्रासंगिक रजेवर आहेत. काय काय कारण म्हणजे कमी शिक्षक कमी आहे त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे मुख्यतः तसं तर मान्य पद 8 आहेत, त्यापैकी 7च आहेत कार्यरत आणि 7 पैकी 1 मेडिकल रजेवर आहे ऑलरेडी आणि प्रासंगिक रजा ही देता येत असते त्यामुळे ती 1-1 दिवसाच्या रजेवर आहेत. 2 शिक्षक 1-1 दिवसाच्या रजेवर आहेत. त्यांनी गावकऱ्यांनी काही आरोप केला तुमच्यावर की अर्ज नव्हता नंतर अर्ज असं काही? नाही नाही, तसं काही आरोप नाही. तसं नाही काही. मग ह्याबाबत तुम्ही काही तुमच्या समोर केंद्र प्रमुखांना गट शिक्षण अधिकाऱ्यांना काही पूर्व सूचना दिलता का आधी? मी यांनी आम्हाला थांबवल्यामुळं मी ताबडतोब बीओ साहेबांना फोन. या प्रकाराच्या अगोदर शाळेमध्ये शिक्षक कमी आहेत हो तुम्ही ह्याच्याबद्दल बीओला माहित आहे आमच्या साहेबांना? लेखी तक्रार दिली का तुम्ही काही? मी लेखी तक्रार मुख्याध्यापक नात्याने आमचं मुख्याध्यापक नात्यानं माझा मासिक अहवाल जात असतो त्यामुळे निरंक आहे रिक्त पद आहे माहिती आहे ऑफिसला कळवलं आहे. दिनांक 11/10/2018 या कालावधीत सकाळी ठीक 9:30 आम्ही जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये हजर असता आम्हाला असे निर्देशन आले की शाळेमध्ये वर्ग शिक्षक संख्या 7 असून शिक्षक हे 3च आले असता आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्या शिक्षकांनी आम्हाला उत्तर दिले की बाबा शिक्षक काही रजेवर आहेत आणि काहीच्या रजा आम्ही आता सध्या मंजूर करून घेण्यात येत आहोत असे आम्हाला उडवळीचे उत्तर दिल्यानंतर आम्ही त्यांना म्हटले की बाबा आम्ही शिक्षणासाठी आम्ही शिक्षण शिकू विद्यार्थ्यांना पण तुम्ही असं शिक्षणाचा गैरवापर करू नका आणि ह्या विद्यार्थ्याचं नुकसान करू नका एवढं आम्ही त्या शिक्षकांना शिक्षण अधिकारी शिव असतील कोणी असतील
यांनी सर्वांनी येऊन आमच्या शाळेचे सगळं शिक्षक वर्ग आम्हाला सर्वांना शिक्षकांचा देऊन आमच्या विद्यार्थ्याचं शाळेचं नुकसान होऊ नये यासाठी सगळं शिक्षकांनी प्रयत्न करावेत आणि विद्यार्थी गुणवत्ता पात्रीमध्ये येण्याची त्यांनी हमी घ्यावी एवढंच बोलतो. ठीक. We shall overcome.